सेक्रेटरी इंतजामिया कमेटी जामा मस्जिद सैयद इब्राहिम जानाबाद। बड़ी खुशी की बात है कि जो हमारे मोहल्ले और हमारे गांव के जो इन अफराद को ईरान पुलिस ने गिरफ्तार किया था, कल हमें 2:30 बजे खबर मिली कि उनको जो हिरासत में लिया गया था उनको छोड़ दिया गया है। बड़ी खुशी हुई सुनकर, और सारे घर वालों ने रात की सांस ली। पिछले 6 महीनों से तकरीबन वो ईरानी पुलिस के कैद में थे, लिहाजा जिन्होंने इनकी रिहाई के लिए कोशिश की, काफ़ी लोगों का इसमें हाथ रहा, जिन्होंने इनकी रिहाई के लिए दिन रात मेहनत की, इनके लिए हम सभी मोहल्ले वाले और गांव वाले इनका शुक्रिया अदा करते हैं। और जाफर अली बोट अली ईरान और बंधी निन्ने और रिलीज मारे 6 ತಿಂಗಳು ಚಿಲ್ಲರೆ ಆಯ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿಟ್ಟು, ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗಿತ್ತು ತಿನ್ನಕ್ಕೆ ಕುಡಿಯೋಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ, ಅವ್ರಿಗೂ ಕಷ್ಟ ನಮಗೂ ಕಷ್ಟ, ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ತುಂಬ ಸಂಕೋಚದಿಂದ ತುಂಬ ಕಷ್ಟವಾಗಿ ಜೀವನ ಪರ್ಯಾಯ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು. ಈಗ ನಿನ್ನೆ ಅವ್ರಿಗೆ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದಂಥ ಸುದ್ದಿ ಬಂದಿದೆ. ಯಾರು ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಮೀಡಿಯಾದವರು, ಎಲ್ಲರೂ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಎಲ್ಲರೂ ಕೋಶಿಶ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಪ್ರಯತ್ನಿಸಿ ಅವರನ್ನು ಬಿಡುಗಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಅವ್ರೀಗ ದುಬೈಗೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ದುಬೈ ಮೇಲೆ ಕಾಪ್ ಬೋಟ್ ಮೇ ಉದರ್ ಬೋಟ್ ಮೇ ಜಾಕೆ ಇರಾನ್ ಮೇ ಫಸಾದ ಜೈಲ್ ಮೇಲೆ ಜೈಲ್ಗೆ ಅಂದರೆ ಅಭಿ ಬಾರ್ ನಿಕಲಾ ಬಲ್ಕಿ ಕಲ್ ಜರ ಖಬರ್ ಮಿಲಿ ಹೈ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ ಕಲ್ ಆಯ್ ಆಜಾದ ಹೈ ಮಾಲೂಮ್ ನಹೀ ಜೋ ಭೀ ಸಬ್ ಆದ್ಮಿ ನೇ ಉಸ್ಕೆ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಮೆಹನತ್ ಕಿಯಾ ಹೈ ಚುಕಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ उनका बहुत शुक्रिया है। लेके आमी कौन कौन होंगे, उनके सब क्या क्या किए, सब उन सब आगे अलहमदुल्ला उनके दुबई में पहुँचेंगे 8 बजे को। अल्लाह का शुक्र अदा करती हूँ उसको, कौन कौन वो काम करे उस आदमी को, मैं अल्लाह का शुक्र अदा करती हूँ।